हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. सागर निवासस्थानी भाजप नेत्यांचं विचार मंथन, अधिकाधिक वेळ मतदारसंघामध्ये द्या, प्रमुख योजना लोकांपर्यंत पोहोचवा, माहितीमधल्या नेत्यांविरोधात अपशब्द टाळा, फडणवीसांचा नेत्यांना कानमंत्र. आरक्षणासंदर्भातील विधान केल्यानं राहुल गांधींच्या विरोधात भाजपचं आज राज्यभर आंदोलन, तर भाजपच्या आंदोलनाला काँग्रेस आंदोलनानं प्रत्युत्तर देणार. अजित पवारांचे कट्टर समर्थक अनिल राक्षे आणि अमोल कोल्हेंची भेट, राक्षे तुतारी फुंकणार असल्याच्या चर्चांना उधाण, अनिल राक्षे खेड आळंदी विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक. फक्त हिंदूंशी व्यवहार करेन अशी प्रत्येकानं शपथ घेतली पाहिजे, सर्वधर्म समभाव आपण मानायचा नाही, भाजपा आमदार नितेश राणेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान. मला ज्ञान शिकवणाऱ्या अजितदादांनी घर फोडलं हे आधी मान्य करावं, शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेशाच्या वेळेला भाग्यश्री आग्रामांनी अजित पवारांना सुनावलं. धर्मराव बाबा शेर तर मी शेरनी, कार्यकर्त्यांना कुणी हात लावाल तर हात कापून टाकेन, भाग्यश्री आग्रामांचा अप्रत्यक्षपणे वडिलांनाच इशारा. तानाजी सावंतांच्या पुतळ्याच्या धाराशिवमधील घरासमोर गोळीबार, दोन अज्ञातांनी गोळीबार केल्याची माहिती, पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू. एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये 6,500 रुपयांची पगारवाढ, 2020 नाही तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं, महाराष्ट्र एसटी काँग्रेस कर्मचारी संघटना सरचिटणीस श्रीरंग मर्गेंचा आरोप. 20% घरांच्या किमती नियंत्रणात येणार, प्रस्ताव राज्य सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत, म्हाडानं निश्चित केलेल्या किमतींवर फक्त 5 लाखांपर्यंतच अतिरिक्त रक्कम घेता येणार. पुण्यामध्ये अनंत चतुर्दशीला पावसाची विश्रांती, 16 सप्टेंबरपासून विदर्भात पावसाला सुरुवात होणार, कोकणातील रत्नागिरी रायगड साताऱ्यासह मध्य महाराष्ट्राला येलो अलर्ट.